पश्चिम महाराष्ट्रात जे महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ मानले जातात त्यात माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा भाग मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे आणि या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य राहिलं. मात्र मागच्या 2019 निवडणुकीत राजकीय गणित बदलली. राजकीय हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं इथली निवडणूक लक्षवेधी ठरली. आता 2024 देखील माढा लोकसभेची निवडणूक लक्षवेधीच असेल. याच अनुषंगानं माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांचा आढावा या लोकसभेचा रणसंग्राम मध्ये घेण्यात आलाय. पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या पट्ट्यातील मतदारसंघ समजला गेलाय. याच कारणास्तव 2009 सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानंतर शरद पवार कोणत्या मतदारसंघातून उभं राहणार म्हणून जोरदार चर्चा सुरू होती. त्यावेळी शिरूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा होती. मात्र शरद पवारांसाठी अत्यंत सुरक्षित समजला जाईल म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची निवड त्यावेळी केली गेली असं बोललं गेलं. मात्र पवारांच्या या बालेकिल्ल्याचं 2019 लोकसभा निवडणुकीत अनेक बुरुज ढासळले. सर्वाधिक ताकदवान आणि ज्यांच्या भरवशावर माढ्यातून निवडणूक जिंकता येते ते विजयसिंग मोहिते पाटील भारतीय जनता पक्षात गेले. त्यामुळे साहजिकच इथं भाजपकडून निवडणूक लढवलेले रणजितसिंग नाईक निंबाळकर विजयी झाले. आता 2024 लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते पाटील घराण्यातूनच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली जाते. धैर्यशील मोहिते पाटील हे विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे रिंगणात असतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळं 2024 निवडणूक देखील लक्षवेधीच ठरेल यात शंका नाही. माढा लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस हे 4 विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातले तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या 6 विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांवर नजर टाकली तर माढा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव शिंदे, करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे आमदार आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीलाच म्हणजेच अजित पवारांना पाठिंबा दिलाय. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आमदार आहेत तर फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण आणि मानखटावमध्ये जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण खूप बदललंय आणि त्याचे परिणाम या लोकसभा मतदारसंघात देखील दिसून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे, दीपक चव्हाण आणि पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार संजय शिंदे हे सध्या अजित पवार गटासोबत आहेत तर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदेंसोबत आहेत. माळशिरस आणि मानखटाव तर अगोदरच भाजपकडे आहेत. त्यामुळं सध्याचं या मतदारसंघातलं चित्र एक हाती दिसतंय. परंतु नेते जरी भाजपकडे गेले असले तरी जनता कुठं आहे हे मतदानातूनच पाहायला मिळेल. आता या लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकूया. माढा लोकसभा मतदारसंघाची रचना 2008 झाली आणि 2009 इथं पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडली. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माढ्यातून उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी शरद पवारांनी एक हाती 3 लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय मिळवत माढ्याचे पहिले खासदार होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर 2014 झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत 25,000 फरकानं विजयसिंग मोहिते पाटलांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. ही लढत अतिशय अतितरची झाली होती. मोदी लाटेतही विजयसिंग मोहिते पाटील निवडून आले होते. इथं दुसरा उमेदवार असता तर कदाचित वेगळा निकाल लागला असता अशी त्यावेळी चर्चा झाली होती. त्यानंतर 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या प्रवेशामुळं मोहिते पाटील घराण्याची ताकद भाजपच्या बाजूने झुकल्यामुळं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. 2019 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा 84,928 मतांनी पराभव केला. यावेळी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना 583,191 तर संजय शिंदे यांना 498,263 मतं मिळाली होती. आता 2024 लोकसभा निवडणुकीत माढ्यातून कोण खासदार होणार हे अद्याप तरी निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सुरू असलेली तयारी पाहता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे. त्यांना जर उमेदवारी मिळणार असेल तर विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचं काय होणार हा देखील प्रश्न उरतो. भाजपकडून मोहिते पाटील असतील तर महाविकास आघाडीकडून कोण असेल याविषयी देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विजयसिंग मोहिते पाटील हे शरद पवारांचे समर्थक राहिलेत.
पवारांनी मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या कारणास्तव मध्यंतरी त्यांची भेट घेतली होती. यामध्ये निश्चितपणे राजकीय चर्चा झाली असणार यात शंकाच नाही. याबरोबरच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे हे देखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. त्यामुळे शिंदे बंधूंपैकी कुणी लोकसभेच्या रिंगणात उतरणार का अशी देखील चर्चा आहे. शरद पवार यांचं माढा लोकसभा मतदारसंघात चांगलं नेटवर्क. माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाची देखील चर्चा होत असते. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार का हे देखील पाहावं लागेल. भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात. महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर हे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे काम करतील का अशी शंका उपस्थित केली जाते. त्यामुळं या अनुषंगानं विचार केला तर निवडणुकीपर्यंत अनेक घडामोडी आपल्याला माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.